आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या. पश्चिम महाराष्ट्र यंदा टँकरग्रस्त. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात 364 टँकरने पाणीपुरवठा, सातारा आणि पुण्याला सर्वाधिक झळ. गोंदियाच्या आमगाव तहसीलमधील 33 गावातील पाणी प्रश्न पेटला. भर उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकंती, थकीत बिलापोटी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पाणी प्रश्न पेटला, मात्र मार्ग काढायला राजकीय पुढाऱ्यांची पाठ. धाराशिव जिल्हा दुष्काळाच्या झळा वाढत असून 256 गाव टंचाईग्रस्त म्हणून घोषित, 52 टँकर आणि 438 बोअर विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा सुरू. सातारा जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, 120 गावं आणि 388 वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा. धुळे शहरात तापमानात मोठी वाढ, जिल्ह्यात 41 सेल्सिअस इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद. वाढत्या तापमानाच्या नागरिकांना झळा. मालेगाव महापालिकेकडून 3 दिवसात 2,45,00,000 कर वसुली. मालमत्ता आणि पाणीपट्टी करातून पालिकेची भरघोस वसुली. जळगावमध्ये सोन्याची चकाकी कायम, सोन्याचा दर प्रतितोळा 69,500 रुपयांवर.